दिसलीत नाही ह्यांना दिसलीत नाही. हो ग चालला उडून हाय का गेली गेली तो गेली उडून. काय गरज होती का आवाज द्यायची? हा नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ आहे ना बघा, मी व्हिडिओ बनवायला घेतलाय. कारण आहे ना आपल्या रानात आहे ना, म्हणजे आता गहू निघलाय ना, रोजच येते तसं चरायला, पण आज गहू निघलाय ना एक, त्याच्यामुळे एकदम स्पष्ट सगळं मोर दिसतात. तर रोज आपल्या रानात मोर येतात चरायला हिटल्या हिथं जवळ. आता गहू काढलाय ना तर सगळ्या रानात मोर चरतात. मी ना तुम्हाला नक्कीच दाखवते. तर बघा तुम्ही सकाळ सकाळीवर का इथं बघा, दाजी ना इथं बसलेत चुलीला जाळ घालत पाणी तापवत. आज आहे ना ताईचा पेपर आहे, ताईला शाळेत जायचंय, त्याच्यामुळे लवकर उरकलंय. माझी आंघोळ झाली या दाजी इथं जाळ घालतो चुलीला. आणि बघा ह्या साईडला आहेत ना, इथं गहू काढलाय ना, इथं ना मोर चरतात बघा. मी ना तुम्हाला नीट दाखवते बघा, लय निवांत चरतात बिना टेन्शन. सगळा आवाज जातोय त्यांना तरी एकदम फ्रीमध्ये चरते, त्यांना भीती पण. ओ ग बसा की थांबा, हा बघते थांबा, मी दाखवायचे अजून, नाहीतर जाते ना उडून. लय कालवा झाला की मग उडून जातात. दाखवते थांबा, इकडे कोंबड्या खातात तिकडे मोर खातात, इकडे कोंबडे तिकडे मोर. हे बघा इथं मोर आहेत, कसलं भारी खात्यात बघ ना. भीतेत का किती धटमानाने खात्यात ते, इतका आपला कालवा चाललाय, आवाज चाललाय तरी पण. जरा पुढं गेलं ना तर ते जाते निघून, त्याच्यामुळे पुढं जायला नको. हे बघा पाच सहा मोर आहेत सकाळ सकाळ. इकडे या नारळांच्या झाडांमध्ये दिवस आहे, इकडे दाजी तापवत पाणी. इकडे चरतात मोर. मागाशी येणार ह्या साईडला कोंबड्या चरत होत्या आणि त्या साईडला मोर. आंघोळीची तयारी चालली. वाव काय दिवस भारी दिसतोय, दिवस उगवायला. रोज सकाळ सकाळ येतात खायला, रोज सकाळ सकाळ खाते तिथे येऊन. पिसार त्यांना नाहीत अजून, व बारीक आहेत ते असतात का? असं पाठीमाग नाही ना इतकं लांब होय. तर बघा सकाळ सकाळ आहे ना आपल्या रानात असंच रोज मोर चरायला येते बरं का, रोज आम्ही बघतो. आणि आज म्हणलं एकदम पटांगण झालं आहे ना सगळं रानातलं, गहू निघला यात दिसतं स्पष्ट, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवा म्हणून व्हिडिओ आज घेतलाय मी सकाळ सकाळ. तर आता मी ना त्यांच्याकडे गेली असती बरं का, आणि तिथं जाऊन शूटिंग काढली असती. पण काय होईन, मी हितवर गेले ना जवळ, हितून आवाज जाते त्यांना काय नाही वाटत, पण जवळ जायला लागलं ना की मग उडून जाते. खायला हितच आहे ना जरा जास्त आपल्या रानात ते गहू ती पडलेलं ती, त्याच्यामुळे रोज येत होती त्या गव्हात खायला. आणि आता हायतवर पोटभर, हिथून जर उडून गेली तर त्यांना मग पोट नाही भरायचं, असं निम्म्या पोटाने राहत्याने. दुसरीकडं काय ते जात नाही तर खायला, ज्या जागेवर राहते तिथंच राहतात ती, आणि हिथले हिथं येतात खायला हिथल्या रानात, आपल्या खालच्या रानात तिकडं रोज येतात रोज. तिथं आंब्याच्या झाडांजवळ इतक्या जवळ येतात आपल्या दारासमोर, पण गव्हाची आडनं कधी दिसली नाहीत. लय भारी खातात बरं का आता. इकडे बघा दिसतात का? दिस नाही तर की पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवलंच या. आणि आता बघा स्वीटीचं हिथं उरकलंय शाळेत जायला, तर आता ताय जाणार आहे शाळेत. पक्षी ओरडतोय आंब्याच्या झाडावर बसून येत. बघा इथं तर चला आता दाखवली असतील जवळ बर का, मला जा वाटतंय, पण ती सगळी निघून जाते. नको त्यांचं पोट नाही भरायचं, मग ती सकाळ सकाळ कावळ्या उन्हाला खातात, परत नाही तर येत मग उन्हात आणायची नाही, सकाळ सकाळच खात्यात. नको आपल्या व्हिडिओसाठी त्यांच्याकडे नको जायला, त्यांचा पोट मारा करायला, त्यांना खाऊ द्या. तुम्हाला दिसली थोडक्यात तेवढंच बाद झालं, बाकी कसं मोर असते ते तुम्हाला पण माहितीच आहे हाय ना. अजून एकदा तुम्हाला ना झूम करून नीट दाखवते, इथूनच बघा. आता जरा थोडंसं अलीकडं आलेत, हे बघा
किती भारी पैके खात्यात आणि मी गेल्यावर नाही तर उडून जायची. बघितलं खाली मान घालू घालू खात्यात कोण सुद्धा वर बघा ना, हे चाललाय इकडे एकच. तीनच दिसतात, बाकीचं कुठे गेलं? सहा आहेत बर का, सगळी पलीकडच्या साईडला आहेत. आहेत आहेत सगळी. ते गव्हाचं काड आहे ना, त्याच्यामुळे दिसत नाहीत. ओके, किती अलीकडं आलेत बघितलं का? भेत नाही तर यांना सवय झाली रोजची. त्यांना माहिती आहे रोज हे आवाज येतो पण हे काय करत नाहीत म्हणून. बिंदास्तपणे खातात का नाही? हाय हाय, आम्ही इथंच आहे खावा. नाहीतर या इकडं चला, चहा पाणी करून जावा. खय तशा चहा पाणी करायला बोलू काय घरी? ही फुलं सगळी सुकून गेले ते तांबाटे. कसलं गज भरलंय तांबाट्याचं झाड. ती पण तांबाट्याचं झाड तसंच गज भरलं या. चला आता ही कवर पण इथंच खाणार आहे इथं, त्याच्यामुळे मी आता शूटिंग बंद करते आणि जाते घरात. उकरून खातात आहो ती कोंबड्यांमुळे, उकरून खातात ती कोंबड्यांमुळे. तेव्हा का ती पायाने उकरत होता आता. हा ना, लय भारी खातात. खावा खावा. त्यांच्याकडे गेली तर ती भिवून उडून जात्यान परत मात्यान नको इकडं जायला. नका ओटाळ्या वाजू, खातात खावा द्या की दिसत्यात दिसत्यात. हा गप्पसा ना, नको खाऊ द्या खाऊ द्या व खाऊ द्या. मीच बास करते. तेव्हा का ती चालला तिकडं आहे का? नका आवाज देऊ बरं, खाऊ द्या त्यांना. नको नको, तो सगळं चाललं तिकडं. नको येत आहे, नको नको गप तुक पळायला लागली ग. नका तसं करू बरं. सगळी एका जागेवर झाली. खातात खाऊ द्या. दिसलेत नाही ह्यांना, दिसलेत ना. अग चालला उडून हाय का? तो गेली उडून. काय गरज होती का आवाज द्यायची? हा भरलं पडत, उशीर झालं. खात होती बर का सकाळपासून खाते ते झाडाच्या ह्याने नाही दिसत ते. गेल काय भरलं.